नमस्कार, माझ्या आजच्या नव्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। माझा आजचा व्लॉग हा पुणे ते पलूस बस प्रवासाचा आहे। पलूस हे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील एक छोटं शहर आहे। पुण्याहून पलूस 200 किलोमीटर लांब आहे। पुण्याहून स्वारगेट बसस्थानकातून पलूसला जायला बसेस सुटतात। स्वारगेट बसस्थानकातून पलूसला जाणाऱ्या बसेसचं वेळापत्रक असे आहे। पहिली बस सकाळी 7:30 वाजता, त्यानंतर सकाळी 8:30 वाजता, पुढची बस सकाळी 9:15 वाजता, दुपारी 12:15 वाजता, दुपारी 12:30 वाजता, दुपारी 2:15 वाजता आणि शेवटची बस संध्याकाळी 5:30 वाजता। शिवाय स्वारगेटहून तासगावला जाणाऱ्या बसेस पलूसमार्गे जातात। स्वारगेटहून पलूसचं साधे एसटी बसचं तिकीट हे 290 रुपये आहे आणि शिवशाही बसचं तिकीट हे 430 रुपये आहे। माझी आजची बस ही वल्लभनगर पलूसची आहे, जी सकाळी 7:15 वाजता स्वारगेटला आली आणि सकाळी 7 वाजता स्वारगेटहून पलूसला निघाली। पुण्याहून निघाल्यावर बस कात्रज, सातारा, कराड, ताकारी, कुंडलमार्गे पलूसला जाते। पुण्याहून पलूसला जायला 5 तास लागतात। आपण आलो आहोत कात्रजमध्ये। कात्रज हे पुणे शहरातील दक्षिणेकडील उपनगर आहे। कात्रजमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत, जसे कात्रजचा तलाव, कात्रज घाट, कात्रज सर्पोद्यान। शिवाय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची कात्रज डेअरी पण कात्रजमध्येच आहे। कात्रजहून निघाल्या आपली बस कात्रज घाट, नसरापूर, खंबाटकी घाट मार्गे साताऱ्याकडे निघते। कात्रजचा घाट मी माझ्या केतकळे बालाजी दर्शन आणि बस प्रवास या माझ्या ब्लॉगमध्ये दाखवला आहे, तो तुम्ही वरील आय बटनवर क्लिक करून बघू शकता। आता आपण आलो आहोत नसरापूरमध्ये। नसरापूर हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे। पुण्याहून नसरापूर 36 किलोमीटर लांब आहे। नसरापूरचं वैशिष्ट्य म्हणजे येथील बनेश्वरचं मंदिर। हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध मंदिर आहे, जिथे अनेक भाविक येत असतात। शिवाय येथील बनेश्वर वन उद्यान आणि बनेश्वर ॲडव्हेंचर पार्क पण प्रसिद्ध आहे। नसरापूरहून पुढे आल्यावर सारोळ्यापाशी आपण नीरा नदी ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करतो। साताऱ्यात प्रवेश केल्यावर पालगाव खंडाळ्यापाशी खंबाटकी घाट सुरू होतो। खंबाटकी घाटाचे 2 भाग आहेत, एक पुण्याहून सातारा जायला आणि दुसरा साताऱ्याहून पुण्याला यायला। पुण्याहून सातारा जायचा घाट हा 8 किलोमीटर लांब आहे।
खंबाटी घाट हा एक प्राचीन घाट आहे. घाटाच्या मध्यावर घाट देवता खामजाई देवीचे छोटेसे मंदिर आहे. हे खामजाई देवीचे मंदिर प्राचीन खाम टाकीवर बांधलेले आहे. या खाम टाकीमुळे हा घाट खंबाटी घाट म्हणून ओळखला जाऊ लागला. ही खाम टाकी कोणी कोणत्या काळात बांधली हे सांगता येत नाही, पण इसवी 18व्या शतकात पेशव्यांच्या काळात या घाटाचे खूप महत्त्व होते. साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज आणि पेशव्यांचे गुरु श्री ब्रह्मेंद्र स्वामी धावडशी गाव जिल्हा सातारा यांनी त्या काळात 45,000 रुपये खर्च करून या प्राचीन टाक्यांची डागडुजी केल्याचा उल्लेख धावडशी येथील श्री ब्रह्मेंद्र स्वामी यांच्या समाधी मंदिरातील फलकावर आढळतो. पूर्वी खंबाटी घाट हा पुणे सातारा आणि सातारा पुणे या दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी एकच होता, पण इथल्या अवघड वळणांमुळे आणि तीव्र उतारामुळे सातारा पुण्याला येताना अनेक अपघात होऊ लागले. हे अपघात टाळण्यासाठी 2000 मध्ये सातारा पुण्याला यायला खंबाटी घाटात नवा दुपदरी बोगदा बांधण्यात आला. सध्या हे दोन्ही रस्ते वापरतात, पण लवकरच या दोन्ही बाजूचे घाट रस्त्यांची जागा नवीन बांधण्यात येत असलेले 6 पदरी बोगदे घेतील आणि हे दोन्ही बाजूचे घाट रस्ते इतिहास जमा होतील. म्हणून मी आजच्या ब्लॉगमध्ये हा खंबाटी घाटाचा रस्ता जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खंबाटी घाट उतरून खाली आल्यावर आपली बस भुईंसपाशी चहा नाश्त्यासाठी हॉटेलात 15 मिनिटांसाठी सकाळी 8:45 वाजता थांबली.
चहा नाश्त्याच्या थांब्यानंतर बस 15 मिनिटांनी सकाळी 9 वाजता साताऱ्याकडे निघाली. साताऱ्याच्या आधी आनेवाडी टोल नाका लागतो. हा पुणे सातारा मार्गावरील दुसरा टोल नाका आहे. पहिला टोल नाका हा पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूरपाशी आहे. 1 एप्रिल 2023 पासून आनेवाडी टोल नाक्यावरील टोल रेट्स असे आहेत. कारसाठी 80 रुपये, टेम्पोसाठी 130 रुपये, बस ट्रकसाठी 270 रुपये, मल्टी एक्सेल गाड्यांसाठी 425 रुपये, अवजड वाहनांसाठी 7XL 515 रुपये. आनेवाडीहून सातारा 14 किलोमीटर लांब आहे. आनेवाडी टोल नाका निघाल्यावर आपली बस सकाळी 9:35 साताऱ्याच्या वेशीपाशी पोचली. सातारा शहरात प्रवेश केल्यावर आपली बस नेताजी सुभाषचंद्र बोस चौकमध्ये सातारा एसटी बस स्थानकावर सकाळी 9:40 पोचली. सातारा हे एक ऐतिहासिक शहर आहे आणि छत्रपती शाहू महाराजांची राजधानी आहे. सातारा शहर हे अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. साताऱ्यामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत, जसे साताऱ्याचा राजवाडा, ठोसेघरचा धबधबा, कास पठार, सज्जनगड, प्रतापगड, गोंदोले आणि अशी बरीच स्थळे आहेत. त्यामुळे साताऱ्यामध्ये पर्यटकांची कायमच वर्दळ असते.
सातारा एस टी बसस्थानक हे सातारा जिल्ह्यातले एक महत्त्वाचं बसस्थानक आहे. इथून अनेक मार्गांना बसेस जातात, जसे पुणे, मुंबई, नाशिक नगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, पणजी आणि कर्नाटकाकडे जाणाऱ्या गाड्या पण इथून सुटतात. शिवाय बाहेरगावून येणाऱ्या गाड्या जसे कोल्हापूर, राधानगरी, कराड आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या साताऱ्यात थांबूनच जातात. शिवाय या बाहेरगावून येणाऱ्या काही गाड्या म्हणजे जे कोल्हापूरून पलटणला, बारामतीला जाणाऱ्या गाड्या सातारामार्गेच जातात. शिवाय कोकणातून म्हणजे रोहा, महाड, श्रीवर्धनहून येणाऱ्या आणि कराड, सांगलीकडे जाणाऱ्या गाड्या सातारामार्गेच जातात. त्यामुळे सातारा बसस्थानक हे सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचं बसस्थानक आहे. साताऱ्यात 5 मिनटं थांबून आपली बस लगेच कराडकडे निघाली. साताऱ्याहून कराड 1-2 किलोमीटर लांब आहे. कराडच्या आधी आपली बस उमरसला थांबते. उमरस हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एक गाव आहे. साताऱ्यापासून उमरस 24 किलोमीटर लांब आहे. संत रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी 6वा मारुती मंदिर हे उमरसमध्ये आहे. उमरसमध्ये 2 मिनटं थांबून आपली गाडी लगेच पुढे कराडकडे निघाली.
कराडजवळ तासवडेपाशी आपली बस पुन्हा एकदा टोलनाक्याला थांबली. तासवडेचा टोलनाका हा पुणे बेंगलोर NH-48 हायवेवरील सातारा कागल मार्गिकेतील पहिला टोलनाका आहे. तासवडे टोलनाक्यावरील टोल रेट्स 1 एप्रिल 2023 पासून असे आहेत. कारसाठी 75 रुपये, टेम्पोसाठी 120 रुपये, बस ट्रकसाठी 250 रुपये, अवजड वाने 3 XL साठी 270 रुपये, अवजड वाने 4 ते 6 XL साठी 390 रुपये, अवजड वाने 7 XL साठी 475 रुपये. तासवडे टोलनाक्याहून कराड 12 किलोमीटर लांब आहे. तासवडे टोलनाक्यावर निघाल्यावर आपली बस सकाळी 10:50 कोल्हापूर नाका कराडला पोचली आणि सकाळी 10:55 कराड असली बस स्थानकावर पोचली. कराड शहर हे एक सातारा जिल्ह्यातील प्रमुख शहर आहे. कराड हे कृष्णा नदी आणि कोयना नदीच्या संगमावर वसलेले आहे. कराडचे मूळ नाव कराटेश्वर होते. येथे स्थित पुरातन हटकेश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले होते. नंतर त्याचे कराटक असे झाले आणि कालांतराने कराड असे झाले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण हे कराडचे होते. कराडचे कृष्णा मेडिकल कॉलेज हे पश्चिम महाराष्ट्रातले एक सुप्रसिद्ध मेडिकल कॉलेज आहे. कराडचे ST बस स्थानक हे कराड तालुक्यातले एक महत्त्वाचं बस स्थानक आहे. कराडहून पुण्या मुंबईला जायला सारख्या बसेस असतात. शिवाय मुंबई पुण्याहून सांगली, तासगाव, विटा, पलूस, कुंडलकडे जाणाऱ्या गाड्या कराडमार्गे जातात. कराडहून हैदराबादला जायला सुद्धा डायरेक्ट बस आहे.
स्टेशनमध्ये 5 मिनिटं थांबून आपली गाडी पलूसला निघाली. कराडहून पलूस 37 किलोमीटर लांब आहे. कराडहून निघाल्यावर आपली बस कारवे ताकारी कुंडलमार्गे पलूसला जाते. ही आहे कृष्णा नदी. कृष्णा नदी ही महाराष्ट्रातली एक महत्त्वाची नदी आहे. कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपाशी होऊन आंध्र प्रदेशमधील मछलीपट्टणमजवळ ती बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णा नदीची लांबी ही 1400 किलोमीटर आहे. कृष्णा नदी ही महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून वाहते. कराडहून निघाला पण कराड तासगाव रोडला लागतो. कराड तासगाव रोड हा एक निसर्गाने संपन्न असा मार्ग आहे. इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर ऊसाची शेती आणि नारळाच्या बागा आहेत. शिवाय सह्याद्रीचे सुंदर डोंगरसुद्धा दिसतात. वाटेत मधूनच वाहणारी कृष्णा नदी आणि छोटी छोटी घरं मनाला प्रसन्न करतात. त्यामुळे इथं आल्यावर असं वाटतं इथून कुठंच जाऊ नये, असं याच भागात राहावं असं वाटायला लागतं. कराडहून 1/2 तासाच्या प्रवासानंतर आपण ताकारीमध्ये पोहोचलो. ताकारी हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात एक गाव आहे. ताकारीला पोहोचून सकाळचे जवळजवळ 11:30 वाजले होते. ताकारीचं कमळभैरव मंदिर हे एक प्रसिद्ध मंदिर आहे आणि ताकारीचं ग्रामदैवत आहे. ताकारीमध्ये 2 मिनिटं थांबून आपली बस लगेच आपला पुढचा थांबा कुंडलला निघाली. कुंडल हे ताकारीपासून 7 किलोमीटर लांब आहे. आता आपण आलो आहोत कुंडलमध्ये. कुंडल हे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातले एक गाव आहे. कुंडल हे एक ऐतिहासिक गाव आहे आणि पूर्वी चालुक्यांची राजधानी होती. कुंडलमधील झरीपार्श्वनाथाचे मंदिर प्रसिद्ध आहे. कुंडल हे द्राक्षोत्पादनासाठी पण ओळखले जाते. कुंडलला पोहोचून जवळजवळ 12:45 झाले होते. कुंडलला 2 मिनिटं थांबून आपली बस आपला शेवटचा थांबा पदूसला लगेच निघाली.
कुंडलपासून पलूस 5 किलोमीटर लांब आहे. कुंडलो निघाल्यावर आपली बस पलूस कॉलनीमार्गे आपला शेवटचा स्टॉप पलूसला पोचली. पलूसला पोचल्यासोपत जवळजवळ 12:30 होते. पलूसून किर्लोस्करवाडी जवळ असल्यामुळे इथे अनेक छोटे मोठे कारखाने आहेत. शिवाय पलूस द्राक्षसबनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. पलूसवर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत, जसे श्री संत धोंडीराज महाराजांचं समाधी मंदिर, श्री क्षेत्र औदुंबर येथील दत्त मंदिर, भिलवडी येथील भुवनेश्वर देवीचं मंदिर आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य. त्यामुळे पलूसमध्ये पर्यटकांची सतत वर्दळ असते. पलूस एसटी बस स्थानक हे एक छोटं बस स्थानक आहे. इथून अनेक ठिकाणी जायला बसेस आहेत. कराड, सांगली, इस्लामपूर, तासगावला जायला पलूसून सारख्या बसेस आहेत. शिवाय पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरला पण इथून बसेस आहेत. दर अंगारकी संकट चतुर्थीला पलूसून गणपतीपुळेला जायला विशेष बस असते. तसेच दर अमावास्येला पलूसून आदमापूरला जायला विशेष बस असते आणि दर पौर्णिमेला पलूसून मायक्का चिंचलीला जायला विशेष बस असते. माझा आजचा व्लॉग इथेच संपतो आहे. तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.